आता एक ब्रेकिंग न्यूज येते बुलढाणा विषयी, कारण बुलढाणामध्ये ग्रामस्थांसोबत अरेरावी करणाऱ्या तलाठ्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले. या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. बुलढाण्याच्या खेरडा बुद्रुक इथं ग्रामपंचायतीमध्ये अर्ज भरण्यासाठी गर्दी होती, त्यावेळी तलाठ्यानं अरेरावी केली होती आणि याचाच व्हिडिओ समोर आला होता. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी दिलेले हे आदेश अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत. लाडली बहीण या योजनेसाठी आपण पाहिलं, बुलढाण्यामध्ये सेतू केंद्रामध्ये तलाठी कार्यालयामध्ये अनेक ठिकाणी महिलांनी गर्दी केली होती आणि यावेळी तलाठ्यानं अतिशय अरेरावीपणे महिलांशी संवाद साधला आणि याच अनुषंगाने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे सुद्धा आदेश दिलेले आहेत. तर आपण पाहतोय सध्या लाडली बहीण या योजनेसाठी संपूर्ण राज्यामध्ये सेतू केंद्रांवर तलाठी कार्यालयामध्ये कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होती. अशामध्ये मात्र तलाठ्यांकडून आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून अनेक ठिकाणी महिलांना सहकार्य केलं जात नाहीये, उलट अरेरावीची भाषा केली जाते. तर कुठे आपण पाहिलं, बुलढाण्यामध्ये सुद्धा महिलांकडनं चक्क पैसे घेतले जात होते. या अनुषंगाने आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना हे महत्वाचे आदेश दिलेले. अरेरावी करणाऱ्या तलाठ्यावर आता कारवाई होतीये का हे पाहणं मात्र महत्वाचं असेल. जर या संपूर्ण चौकशीमध्ये तलाठी दोषी आढळला तर जिल्हाधिकारी नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे. कारण लाडली बहीण या योजनेसाठी सध्या राज्यातल्या लाखो महिला विविध तलाठी कार्यालयावर सेतू केंद्रांवर जाऊन कागदपत्रांची जुळवाजुळव करतायत, जन्माचा दाखला घेण्यासाठी धडपड करतायत.